रेल रोको त्यांनी केलेला आहे. कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन जवळ त्यांनी हा रेल रोको केलाय. आंदोलन थेट रुळावरच उतरलेले आहे, त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. आंदोलकांना बाजूला करत रेल्वे सेवा आता पुन्हा एकदा पूर्ववत सुरू झालेली आहे. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मध्य रेल्वेची वाहतूक त्यामुळे 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावते. CAA NRC विरोधात भारत बंदची हाक बहुजन क्रांती मोर्चानं दिलेली आहे आणि आज कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन जवळ त्यांनी रेल रोको केलेला होता. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. विशाल, आता नेमकी तिथली परिस्थिती काय आहे आणि साधारणतः किती वाजता ही घटना घडलेली आहे? निश्चित मनुष्य, खरं तर ही घटना जी आहे ती 8 सुमाराला घडलेली आहे. बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने आज भारत बंदचा जो इशारा देण्यात आला होता आणि थेट कार्यकर्ते लोकल रेल्वे रोखण्यासाठी रुळावरती आले, त्यामुळे पूर्णपणे लोकल सेवा जी आहे ती ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस आले आणि पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर पुन्हा वाहतूक जी आहे ती सुरळीत झाली. मात्र काही कालावधीसाठी लोकलचं टाइम जे आहे ते मात्र कोलमडलेलं होतं. मात्र आता पूर्ण सर्व लोकल रेल्वे ज्या आहेत त्या सुरळीत चालताना दिसून येत आहेत. मनश्री, विशाल, पण या सगळ्या गडबडीमध्ये चाकरमान्यांचे मात्र हाल झालेले आहेत. रेल्वे रोको केल्या, 15 ते 20 मिनिटं वाहतूक उशिरा धावते असं कळतंय, काय नेमकं सांगाल? नक्कीच मनश्री, खरं तर ह्या सर्वच कार्यकर्ते रुळावरती गेल्यामुळे रेल्वे ज्या आहेत त्या रोखाव्या लागल्या आणि त्यामुळेच टाइम जे आहे त्या आता थोड्या वेळापूर्वीच जर पाहायला गेलं तर रेल्वे ज्या आहेत त्या संपूर्णपणे उशिरा धावताना आपल्याला दिसल्या. संपूर्णपणे रेल्वेचं टाइम वेळापत्रक जे आहे ते कोलमडलेलं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना रेल्वे रुळावरून बाजूला केल्यानंतर रेल्वे सेवा सुरू झाली. मात्र यामध्ये मुंबईतील चाकरमान्यांचे जे हाल जे आहेत ते मात्र या ठिकाणी झालेले पाहायला मिळाले. धन्यवाद विशाल. बहुजन क्रांती मोर्चाचा रेल रोको त्यांनी केलेला आहे. कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन जवळ हा रेल रोको करण्यात आला. यावेळी आंदोलक थेट रुळावरच उतरले होते. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि रेल्वे सेवा आता पूर्ववत सुरू झालेली आहे. मात्र मध्य रेल्वेची वाहतूक सध्या 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे.